आपण पाहूया पूर्ण संख्यांची बेरीज आणि गुणाकार ह्या क्रियांसाठी क्रमनिरपेक्षता नियमाचे उदाहरण एका टोपली तीन सफरचंद ठेवली नंतर त्याने त्यात दोन संत्री ह्या ऐवजी जर त्याने आधी दोन संत्री आणि त्यानंतर तीन सफरचंद ठेवली असती तर फळांची एकूण संख्या बदलेल काय येथे क्रमनिरपेक्षता नियमांची माहिती होते का स्थिती एक टोपली आधी तीन सफरचंद आणि नंतर दोन संत्री ठेवली तर फळांची एकूण संख्या होईल सफरचंदांची संख्या अधिक संख्या बरोबर पाच स्थिती टोपलीमध्ये आधी दोन संत्री आणि नंतर त्यामध्ये तीन सफरचंद ठेवली तर फळांची एकूण संख्या होईल संत्र्यांची संख्या अधिक सफरचंदांची संख्या बरोबर दोन अधिक तीन बरोबर पाच दोन्ही स्थितींमध्ये टोपलीत पाच फळं असतील याचा अर्थ असा आहे की तीन अधिक दोन बरोबर दोन अधिक तीन म्हणजेच सफरचंदांची संख्या अधिक संत्र्यांची संख्या बरोबर संत्र्यांची संख्या अधिक सफरचंदांची संख्या या उदाहरणावरून पूर्ण संख्यांची बेरीज ही क्रमनिरपेक्ष असल्याचे लक्षात येते पुढील उदाहरण समजा आपल्याकडे दोन कपाटा आहेत पहिल्या कपाटात पाच कप्पे आहेत आणि प्रत्येक कप्प्यात तीन कप मावतात तर दुसऱ्या कपाटात तीनच कप्पे आहेत पण त्या प्रत्येक कप्प्यात पाच कप मावतात असे असल्यास कोणत्या कपाटात सर्वात जास्त कप मावतील तुम्ही सांगू शकता का पहिल्या कपाटात पाच कप्पे आहेत आणि प्रत्येक कप्प्यात तीन कप मावतात त्यानुसार आपण पाच गुणिले तीन कप ठेवू शकतो आता दुसऱ्या कपाटाबद्दल विचार करूया इथे व्यवस्था थोडी वेगळी आहे ह्या कपाटामध्ये तीन कप्पे आहेत आणि आपण एका कप्प्यात पाच कप ठेवू शकतो यानुसार तीन गुणिले पाच कप ठेवू शकतो कारण पूर्ण संख्यांचा गुणाकार क्रमनिरपेक्ष आहे त्यामुळे जरी आपण तीन गुणिले पाच केले किंवा पाच गुणिले तीन तरी उत्तर पंधराच येईल म्हणजेच दोन्ही कपाटांमध्ये मावणाऱ्या एकूण कपांची संख्या असेल पंधरा रिकाम्या, रिकाम्या जागी दोन लिहिता येईल पूर्ण संख्यांचा गुणाकार क्रमनिरपेक्ष असल्यामुळे रिकाम्या जागी सात लिहिता येईल या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिले पूर्ण संख्यांच्या बेरीज आणि गुणाकाराच्या क्रमनिरपेक्षता नियमांची उदाहरणं पुढच्या व्हिडिओ आपण ह्याच्या संबंधित गैरसमजांना दूर करू